संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात येते. असंच एक आंदोलन मुंबईमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर सचिन आहिर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलं होतं. आपल्यासोबत सचिन भाऊ आहे. सचिन भाऊ, नेमकं काय हे हल्ला आंदोलन काढण्यात येते? काय राज्यभरामध्ये आपण हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदनद्वारे सरकारला जागा होण्यासाठी आम्ही इशारा देण्याचं काम केलेलं आहे. आपण पाहू शकता का एका प्रकारे महागाई वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याची भूमिका घेतली. 25 तारीख उलटल्यानंतर देखील कोणाच्याही अकाउंट्समध्ये पैसे अजून आलेले नाही आहे. महिलांवरती अत्याचार होत आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरे देऊ शकले नाही. झोपडपट्ट्या आहेत त्या आहेत तशाच अवस्थेमध्ये आहेत. आणि विभिन्न समस्या आज लोकांचे निर्माण होत असताना बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत. कामगारांच्या कायद्यामध्ये बदल करण्याचं काम केलं जातो आहे. उद्योग बंद करण्यासाठी सरसकट परवानगी देण्याचा घात घातला जातो. या सर्व विभिन्न प्रश्नाच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे की सरकारकडे आमचे प्रश्न मांडावे. त्यातून सरकार जागा झाला तर ठीक आहे, कारण हा मुका आणि वहरा असलेला सरकार आहे. आणि म्हणून वेळ आली तर रस्त्यावर उतरून याहीपेक्षा मोठं आंदोलन करण्याची भूमिका आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हे सांगण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्रित आले. पण शेतकऱ्यांची भूमिका आहेत आहे कुठेतरी. शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात सुद्धा एक मुद्दा तुमच्या हल्लाबोल आंदोलनात आहे. पण स्वतः मुख्यमंत्री सुद्धा अनेक आकडेवारी सांगतात की अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, तशी परिस्थिती आहे का? मुख्यमंत्री सध्या गुजरातच्या आकडेवारीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांना शेतकरी मरतायत त्याची पर्वा नाही आहे. त्यांना ना केंद्र सरकारला नाही, सगळं मंत्रिमंडळ केंद्राचं असेल राज्याचं असेल सगळे गुजरातमध्ये प्रचाराला फिरतायत. त्यांना जनतेची काही पडलेली नाही आहे. मुंबई शहराची पण इतकी दुर्दशा झाली आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं मध्ये. आता मुंबईमध्ये आपण बघतो आहोत की महागाई प्रचंड वाढलेली आहे. बुलेट ट्रेन तुम्ही सुरू करणार म्हणून सांगतायत. लोकल ट्रेनची सध्या काय परिस्थिती आहे, किती लोकं मरत आहेत, ह्याची स्मार्ट सिटीची नुसती जाहिरात झाली पण कुठलेही शहर स्वच्छ झालेलं दिसत नाही. चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं की सगळे खड्डे बुजव, पण खड्डे कुठलेही बुजलेले नाही. एकंदर संबंध राज्यातलं आणि मुंबई शहरातलं अराजकताचं जे वातावरण आहे ते वातावरण बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन सुरू केले. आणि फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आता जोरदार सगळीकडे हे होणार आहे. लोकजागृती जनजागृती होणार आहे. संविधान आपण काल संविधान दिन साजरा केला. आपण बघितलं आहे की आज कोणी कोणाचं नाक कापेल, मी त्याचा हात कापेल, कोणी मोदींच्या विरोधात काही बोललं ते अशा प्रकारे भाषा कधी आम्ही ऐकली नव्हती. पण आता अशी भाषा वापरायला लागल्यावर आम्हाला असं वाटतं मोदी जर ह्या शहरामध्ये कधी आले तर मुंबईचे हजारो आणि लाखो लोक त्यांना हात दाखवतील की तुम्ही जे आश्वासनं दिली आहे ते किती लोकांचे हात कापू शकाल तुम्ही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे मारझोडीची भाषा नको आहे. फेरीवाल्यांना मारझोड सुरू आहे. म्हणजे हे लॉ अँड ऑर्डर ह्या शहरात आणि महाराष्ट्रात राहिली आहे का नाही असा प्रश्न आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचार. एक जाहिरात सरकारची फिरते, त्याविरोधात सुद्धा तुम्ही आता अनेक बोर्ड बनवलेले आहेत. पण मी लाभार्थी अशी विचारते, खरंच असे लाभार्थी आहेत का महाराष्ट्रात? लाभार्थी सांगितलं ना, फडणवीस सरकारचे सगळे मंत्री आणि मोदी सरकारमधले सगळे मंत्री हेच लाभार्थी आहेत. बाकी सर्वसामान्य माणूस शेतकरी तर कुठलाच लाभ मिळालेला नाही. त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळालेले पुन्हा शासनाने काढून घेतले असं कधीही झालेलं नाही. ते देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाले. म्हणजे खरे लाभार्थी हे मंत्रिमंडळात आणि आमदार खासदार जे बसलेले आहेत सत्ताधारी पक्षामध्ये तेच आहेत असं म्हणायला. शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा वाढलेली महागाई असेल, याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नारायण शिर्केसह अक्षय कावडी, महाराष्ट्र वन, मुंबई. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये अजित पवार असतील, स्वतः सुप्रिया सुळे असतील, किंवा सचिन आहेर मुंबईमध्ये असतील, किंवा चित्रताई वाघ असतील, सर्वांचा यामध्ये सहभाग आहे. सर्वजण जे आहे भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा. आपण पाहिलं की आपल्यासोबत आता चित्र तुम्ही नेहमी महिलांचा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला आहे. महिलांच्या सुरक्षेविषयी नेहमी तुम्ही लढत राहिले. पण महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या महिला आहेत त्यांच्यावर अत्याचार होता, अजूनही तसे प्रकार घडत आहेत. कोपडीसारखे प्रकार अजूनही घडत आहे. पण नेमकं काय, आपल्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नाही त्यामुळे होत आहे का? देवेंद्र फडणवीस आपले जे मुख्यमंत्री आहेत तेच आपले गृहमंत्री, ते कुठे त्या सगळ्या प्रकरणामध्ये निष्क्रिय ठरते असं वाटतं का? खरं तर महिलांवर आणि लहान मुलींवर होणारे अत्याचार जे आहेत हा राज्यासाठी अतिशय चिंताजनक असा हा विषय आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर NCERB रिपोर्टनुसार महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये जवळपास 20% वाढ झालेली आहे. माझ्या जी माहिती मला मिळाली आहे त्यामध्ये 3 वर्षात विनयभंग, छेडछाड यासारखे नोंदणीकृत गुन्हे याची संख्या जवळपास 30,000 आसपास आहे.
तर महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारामध्ये अत्याचाराचे नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ही 10,500 अशी झालेली आहे. कोपर्डीच्या याच्यातही आपण पाहिलं की कोपर्डीच्या निर्भयानंतरही या घटनांचा जो घटनाक्रम आहे तो कुठं थांबलेला नाही आहे. किंबहुना राज्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की मुलींचं शिक्षणाचं ड्रॉपआउटचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे आणि त्याला कारण कुठंतरी मुलींची होणारी छेडछाड आहे. बऱ्याच ठिकाणी जर आपण मागचा जर थोडासा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की या छेडछाडीला कंटाळून मुलींनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत. असं असताना असं वाटतं की कुठेतरी कायद्यामध्ये कायद्याची काही जरब आहे किंवा नाही, विकृती वाढत चालली आहे. अर्थात हा सामाजिक प्रश्न आहे, सामाजिक विकृतीमधून या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत, महिलांवरचे अटॅक जे आहेत ते पुढे येत आहेत. परंतु राज्य सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे ती सरकार व्यवस्थित पार पाडतंय की नाही हा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की एक छेडछाड एका महिलेची झाली आणि ती पोलीस स्टेशनला गेले असताना कशा पद्धतीने उद्धट पद्धतीने तिच्याशी पोलीस ऑफिसर्स बोलले. एवढंच नाही, मुंबईसारख्या ठिकाणी कुर्ल्यामध्ये एका मुलीला रस्त्यामध्ये मारहाण करण्यात आली आणि असं असताना सुद्धा 354 कलम जे आहे ते लावलं गेलं नव्हतं. आमच्यासारख्यांनी त्याच्यावरती प्रेशराईज केल्यानंतर पुन्हा एकदा रिस्टेटमेंट घेण्याबद्दल सुचवण्यात आलं आणि मिळालेला बेल जो आहे तो कॅन्सल झाला. अर्थात कायद्या म्हणजे न्यायालयांकडनं ज्या काही निवाडा समोर येतो त्याची पार्श्वभूमी ही पोलिसांनी जमा केलेल्या इव्हिडन्सवरती असते. त्याच्यामुळे पोलीस व्यवस्थेचा सगळ्यात मोठा सहभाग हा याच्यामध्ये फार गरजेचा आहे. आजही मला असं वाटतं की पोलीस दलाचं महिलांच्या गुन्ह्यांवरती महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल जितकं सेन्सिटायझेशन व्हायला पाहिजे तितकं आजही झालेलं नाही आहे. अर्थात वरिष्ठ पातळीवरती खूप चांगल्या पद्धतीने याची दखल घेतली जाते, परंतु जेव्हा एखादी सर्वसामान्य महिला सर्वसामान्य मुलगी पोलीस स्टेशनला जाते तेव्हा ती खूप मोठी हिंमत जुटवून जात असते आणि तिला जर त्या ठिकाणी तिला तिथे न्याय नाही मिळाला तर मग मात्र तिची हिंमत कुठेतरी चुकते, कुठेतरी ती हरते आणि मग या मनोवृत्ती ज्या आहेत या कुठेतरी तुम्हाला समाजामध्ये बळावताना दिसतात. आजही महिलांवर मुलींवर आताही आपण बोलत असताना माहीत नाही राज्यात कुठल्या महिलेबरोबर आणि मुलीसोबत काय झालं असेल. एकच म्हणजे जर सार आपण बघितलं तर सुरक्षितता जी आहे महिलांची त्याच्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह आजही आहे. कायदे आहे, ज्या वेळेला कोपर्डीची घटना होते त्यावेळेला पुन्हा एकदा जोरदार मागणी केली जाते की कडक कायदे बनवले पाहिजे. कायदे आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. आज जवळपास 35 कायदे हे महिलांच्या बाजूने आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी आहेत, त्यांच्या सन्मानासाठी आहेत. पण त्या कायद्यांची जर अंमलबजावणी जर नीट झाली नाही तर मग नवीन कायदे करून तुम्ही काय करणार आहात. त्यामुळे पोलिसांनी त्यांची जी जबाबदारी आहे ती जर मला वाटतं व्यवस्थितपणे पार पाडली, सरकार आपली पाठ थोपटवून घेत आहे की नाही लोक पुढे येत आहेत आणि गुन्हे नोंद होत आहेत, ही काही चांगली गोष्ट नाही ना. गुन्हे नोंद होत आहेत, पुढं काय होत आहे त्याचं, हे होतंच का, याच्यावरती आपण काही करू शकतोय का, किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्याला अटकाव करण्यासाठी आपण काही करू शकतोय का, अशी कुठेतरी उपाययोजना अशी कुठेतरी पावलं सरकारच्या माध्यमातून उचललं जाणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने ते उचललं जात नाही आहे आणि हीच आज राज्याची शोकांतिका आहे. नक्कीच, तुम्ही आता सांगितलं की जे मुलींच्या किंवा महिलांच्या अत्याचारचं प्रमाण आहे ते आता वाढतंय, पण याच प्रकरणाशी संबंधित आपल्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीत, आपल्याला पूर्ण वेळ गृहमंत्री हवेत का? चार ज्यांच्याकडे आहेत ते स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या बरोबरीने अजून दोन गृहमंत्री आहेत, जे एकाकडे शहराचा गृहराज्यमंत्री आहेत, एक आहेत ग्रामीणचे गृहराज्यमंत्री. मला असं वाटतं चार्ज कोणाकडे किंवा स्वतंत्र वेळ असं अशा याच्यामध्ये पडण्यापेक्षा तो सरकारचा निर्णय असतो. ज्या वेळेला आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेला गृहमंत्रीपद जे होतं ते आमच्या पक्षाकडे होतं आणि आराराबांनी ते चांगले आराराबा असतील, त्याच्या आधी जयंत पाटील आहेत आमचे नेते, त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने ते राबवलं होतं. आता तो कोणाकडे चार्ज असावा हा सरकारचा प्रश्न आहे, परंतु आम्हाला एक आम जनता म्हणून या वादामध्ये न पडता मला असं वाटतं की माझी सुरक्षा, माझ्या मुलींची सुरक्षा, या राज्यातल्या महिलेंची सुरक्षा ही फार प्रायोरिटीवर आहे आणि त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं. मग जर तुम्हाला वाटत असेल की नाही वेगळं हवं तर वेगळं करा, नाही तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे आहे म्हणूनही आमचा काही त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे, फक्त ज्याच्यासाठी आहे त्यांनी ते काम करावं असं मला वाटतंय. नक्कीच, आता अधिवेशन जवळ येते तर हे जे महिलांचे प्रश्न आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता हल्लाबोल आंदोलन करते, पण नेमकी अधिवेशनाच्या काळामध्ये कसा आवाज उठवणार? अगदी तुम्ही बघालच की आज राज्यातल्या बऱ्याच ठिकाणी हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. 1 तारखेपासनं राज्यातले सगळे नेते, अगदी सगळे नेते, सगळे कार्यकर्ते, आमची जी पदयात्रा आहे ही शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी, सगळ्यांसाठी, या राज्यातल्या आम जनतेसाठीची ही आमची पदयात्रा चालू आहे. आमच्या
मागण्यांसाठी, आमच्या हक्कांसाठी सरकारने जे आम्हाला फसवले त्याची जाण करून देण्यासाठी म्हणून ही हल्ला बोल आमची यात्रा वर्ध्यापासून चालू होणार आहे आणि त्याचा समारोप 12 तारखेला स्वतः आमचे नेते आदरणीय पवारसाहेब तिथे येणार आहेत आणि त्या दिवशी ते सुद्धा सभेला संबोधित करणार आहे. तर ही 12 दिवसांची जी पदयात्रा आहे तिथे वेगवेगळ्या गावातून खेड्यातून लोक याच्यामध्ये सामील होतील आणि हा जो कारवा आहे तो मोठा होत जात येणाऱ्या अधिवेशनाच्या दिवशी आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर विधानभवनावरती धडकणार आहोतच. आणि आपल्याला कल्पना असेल की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट कर्जमाफीचे पैसे जात नाहीत तोपर्यंत यावेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृह चालू देणार नाही. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची भूमिका आहे, अर्थात वरच्या सभागृहामध्ये आमचे धनंजय मुंडे असतील, आमचे सुनील तटकरेजी असतील, खालच्या सभागृहामध्ये दादा असतील, दिलीपराव असतील, जयंतराव असतील आणि आमचे सगळेच नेते जे आहेत ते दोन्ही सभागृह जे आहेत ते अगदी रोखून धरणार जोपर्यंत शेतकऱ्यांना जे सरकारने सांगितलेले जे काही वादे केले होते ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सभागृहसुद्धा चालू देणार नाही. नेते आमचे सभागृहात भांडतील आणि आम्ही सगळे कार्यकर्ते हे राज्यातल्या प्रत्येक रस्त्यावरती तुम्हाला जनतेसाठी भांडताना दिसतील. नक्कीच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरू केलेलं आहे. अनेक प्रश्न याच्यामध्ये आहे, शेतकऱ्यांचा असेल, महिलांचा असेल, असे अनेक प्रश्न आहेत. पण येत्या हिवाळी अधिवेशनामध्येसुद्धा या सर्व प्रश्नावर अधिवेशनामध्येसुद्धा आवाज उठवला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नारायण शिर्केसह अक्षय गवाडे, महाराष्ट्रवान, मुंबई. पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकरीही ऊस दरवाढीच्या मागणीसाठी आता आक्रमक झालेले आहेत. 2 दिवसापूर्वीच रास्ता रोको करून टायर जाळून निषेध व्यक्त केला होता. त्याचबरोबर इथला जो भाव आहे तो पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा भाव मिळावा अशी सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र हे जो काय भाव देत असताना कारखानदारांना कुठल्या अडचणी येत आहेत, त्याचबरोबर कारखानदारांची काय भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत माजी मंत्री प्रकाश सोळंके आहेत. सर, आत्ता जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे ते मराठवाड्यातील शेतकऱ्याला समान भाव भेटावा ही एक मागणी आहे. त्याचसोबत मागच्या वर्षी जो कमी भाव दिला होता तोही वाढीव भाव, थकीत असलेलं बिल तेही दिलं जावं, अशा 2-3 मागण्या आहेत या शेतकऱ्यांच्या. कशा पद्धतीने पाहता याकडे? नाही, सुरुवातीला शेतकऱ्यांनी परवा जे काही प्रकार आंदोलन केलं त्याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही. परंतु हे शेतकऱ्याचं आंदोलन नाही, हे काही पुढारी आपलं स्वतःचं पुढार पण सिद्ध करण्यासाठी ह्या आंदोलनाचा घाट घातलेला आहे. आता पश्चिम महाराष्ट्राप्रमाणं भाव मागायला कुठलाही तर्क नाही, कुठलंही गणित नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही ऊसामध्ये साखरेचं रिकव्हरी मिळते किंवा साखर त्यांना उत्पादन मिळतं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जमीन आसमानचा फरक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या कारखान्याचा भाव ते द्यावा म्हणतात त्यांची रिकव्हरी 13% म्हणजे 1 मेट्रिक टन ऊस गाळला तर त्यांना 130 किलो साखर मिळते. मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर माजलगावमध्ये आम्हाला 8.25 म्हणजे फक्त 82 किलो 50 ग्रॅम इतकं 1 मेट्रिक टनापासून उत्पादन मिळालं. म्हणजे आमच्या आणि त्यांच्या उत्पादनामध्ये 50 किलोचा फरक आहे. हा जर साखरेच्या भावामध्ये रूपांतर केला तर टनामागं 1,750 रुपये होतात. म्हणजे आज आम्ही जो काही प्रयत्न करून भाव देतो आहे 2,000 रुपयाचा किंवा 2,200 रुपयाचा तो भावसुद्धा मिळणाऱ्या रिकव्हरीच्या तुलनेत जास्त आहे. म्हणजे आम्हाला FRP आमची कमी आहे, ज्या सरकारचा नियम आहे त्याच्याप्रमाणे कमी आहे. परंतु काहीतरी लोकांचा बुद्धिभेद करायचा आणि आंदोलन करायचं ही भूमिका मला याच्या मागची दिसते. दुसरं त्यांची मागणी आहे की 265 ह्या व्हरायटीबद्दल ही ह्याची नोंदणी कारखान्याने करावी. आता 265 व्हरायटी ही काय आम्ही काय म्हणजे ती काय आम्हाला पसंत नाही असं नाही, पण 265 व्हरायटी ही आडसाली व्हरायटी आहे. तिची लागवड जून जुलैमध्ये पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते आणि 18 महिन्याच्या कालावधीनंतर हा परिपक्व होतो, त्याला वजन मिळतं, साखर मिळते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागवड करायची आणि 10 महिन्याचा आणि 11 महिन्याचा ऊस गाळायचा हे काय अपेक्षित नाही 265 मध्ये. परंतु ते दुर्दैवानं ती परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे की तशा पद्धतीचा ऊस मराठवाड्यातल्या कारखान्यांना गाळावा लागतो आणि म्हणून त्यांच्या म्हणजे आर्थिक मोठा परिणाम त्यांना भोगावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना यावर्षी आवाहन केलं की 265 लागवड ही सुरू म्हणून तुम्ही करू नका. सुरू म्हणून जर लागवड करायची असेल तर 86 032 8005 10001
ह्या ज्या काही सुधारित जाती आहेत त्याचीच तुम्ही लागवड करा, त्या जास्त उत्पादन देणाऱ्या आहेत आणि कारखान्यांना सुद्धा योग्य मोबदला देणाऱ्या आहेत. आणि अशा व्हरायटीसाठी माजलगाव म्हणजे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी कारखान्याने 200 रुपये प्रति टन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं मान्य केलेलं आहे. आता आपण माजलगावचा जो ग्रीन बेल्ट समजला जातो या ठिकाणी किती ऊसाची लागवड झालेली आहे, यावर्षी गाळप कसं होणार आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या खरंच पूर्ण होतील का, कारण काल कलेक्टरांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की कारखानदारासोबत आणि शेतकऱ्यासोबत बैठक काढून कुठला तरी तोडगा काढला जाईल. मात्र याकडे कसं पाहता तुम्ही, एकूणच ह्या ज्या मागण्या आहेत या कशा पद्धतीच्या मागण्या आहेत? ह्या अवास्तव मागण्या आहेत, कुठलाही विचार न करता ह्या मागण्या आहेत. कलेक्टरनी मीटिंग बोलवली, ठीक आहे, त्या ठिकाणी चर्चा होईल. परंतु अवास्तव ह्याच्यासाठी म्हणतो की त्यांना परिस्थितीची जाणीवच नाही. आता रिकव्हरी या ठिकाणी कमी येते तर हे म्हणणार की कारखाने रिकव्हरी चोरतात. आता रिकव्हरी चोरतात तर कलेक्टरने बसवा स्वतःचा माणूस, चेक करावा कुठं रिकव्हरी चोरली जाते काय जाते. आता आमच्या कारखान्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंट असतं, उत्पादन केलेली साखर MSC बँकेच्या ताब्यात असते. म्हणजे कुठं चोऱ्या करणार, कसं करणार, हे काही सोपं काम आहे का? एक्साईज चोऱ्या करायचे म्हणलं तर एक्साईज बुडवावं लागेल, GST बुडवावं लागेल, ते कसं म्हणजे त्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहीत आहे. आणि त्यामुळं असं म्हणणं म्हणजे काहीतरी मूर्खपणाचं आहे, वेडेपणाचा आहे हा आरोप. ठीक आहे, कलेक्टरला काय यंत्रणा बसवायची असेल ते बसवावं, कुठं रिकव्हरी चोरतायत, कुठं वजन मारतायत, कुठं काटा मारतायत, ते त्यांनी तपासावं. त्याला आमची पूर्ण तयारी आहे, सहकार्य राहील आमचं. परंतु असे काहीतरी बुद्धिभेद करणारे आरोप करायचे आणि लोकांची माती भडकवायची असा प्रकार ह्याच्यामध्ये आहे. परंतु माजलगाव तालुक्यातला ऊस उत्पादक शेतकरी अतिशय सुजाण आहे. गेली 25 वर्ष माजलगाव कारखाना या ठिकाणी कार्यरत आहे आणि आम्हाला खात्री आहे की शेतकरी अशा कुठल्याही अवास्तव मागणीच्या मागं जाणार नाही. आपण पाहिलं कारखानदार स्वतः माजी मंत्री प्रकाश सोळंके होते, इथलच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या अवास्तव मागण्या आहेत, त्याबरोबर त्याबरोबर शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्या मागण्या अवास्तव आहेत आणि इथल्या साखरेचं उत्पादनातून मिळणारं प्रमाण आणि पश्चिम महाराष्ट्रातलं प्रमाण याच्यामध्येही फरक असल्यामुळं आम्ही जो या ठिकाणी भाव देतोय तो योग्य आहे असंच म्हणणं प्रकाश सोळंके यांचं येत आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1, बीड. चिपळूण तालुक्यातील गोरिवले कोकरेवाडी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या उत्सवात एक आगळंवेगळं आहे. ग्रामस्थ या ठिकाणी मंदिराच्या परिसरात येऊन मंदिराच्या आवारात येऊन पोथी वाचत हा जो विषय आहे, इथे शेकडो ग्रामस्थ या ठिकाणी बसलेले असतात. याच मंदिरातले आणि याच गावातले ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या. तुम्ही काय सांगाल या मंदिरासमोर? आम्ही या मंदिराची स्थापना 2005 साली केलेली आहे. गेल्या वर्षी 2016 हा या मंदिराचा 12वा वर्धापन दिन होता आणि यावर्षी 2017 हा 13वा वर्धापन दिन आहे. आम्ही गेल्या वर्षी 12व्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं अखंड सेवा सुरू ठेवण्यासाठी यावर्षी ज्ञानेश्वरीचं आम्ही या ठिकाणी पारायण सुरू केलेलं आहे. आणि आम्ही ही प्रथा गेले 13 वर्ष या ठिकाणी सुरू, प्रकारची भक्तिभावाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी या ठिकाणी सुरू करतो. हा कार्यक्रम आम्ही मार्गशीर्ष शुद्ध रथसप्तमी या सप्तमीला आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला करतो. या ठिकाणी कोकरे मंदिरामध्ये आपण पाहतोय विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, या ठिकाणी शेकडो जे भाविक आहेत ते पोती वाचताना दिसत आहेत. कोकणातलं एकमेव असं या ठिकाणी दिसत आहे, या गावातील मंदिरामध्ये पोती वाचताना आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी अनेक भाविक आहेत आणि छोटी छोटी मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत, छोट्या मुली आहेत आणि लहानांपासून ते थोरांपर्यंत या ठिकाणी पोती वाचताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी या मंदिराचा जो उत्सव आहे तो कालपासून सुरुवात झालेला आहे, आज दुसऱ्या दिवशीही पोती वाचनाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बरेचसे लहान युवक आहेत, बालक आहेत, ते सुद्धा पोती वाचलेले दिसत आहेत. हा कोकणातला एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून याकडे पाहिलं जात आहे. चिपळूण तालुक्यातील कोकरे गावामध्ये विठ्ठल मंदिराच्या रुक्माईच्या मंदिरामध्ये हा उत्सव चालू आहे. जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत, परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आजही अनेक नगर परिषद असो किंवा नगर पंचायत असो यामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे जे आहेत आरोप केले जातात. आपल्यासोबत उमेदवार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि पर्यावरण समीक्षक आहेत. नेमकं आपण जाणून घेऊयात काय आहे, नेमकं काय सांगतो? आज गेल्या 25 वर्षापासून जेव्हापासून नगरपरिषद आलेलं आहे जेव्हापासून नगरपरिषद आलेलं आहे तेव्हापासून काहीही सुधारणा झालेला नाही आहे, फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. आता शिवसेनेने आपले मंत्री महोदय, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी
इथे आणि रवींद्र फाटक जे आपले आमदार आहेत ठाण्याचे यांनी एक नवीन चेहरा द्यायचा विचार केला आहे आणि त्यामुळे बदल घडवायचे म्हणून आणि लोक पण कंटाळून गेले आहेत की या पक्षातून त्या पक्षात सगळ्या जाऊन उमेदवार तोच चेहरा परत परत दिसत आहे गेल्या 25 वर्षापासून. नवीन काय बदल झालेला नाही, विकास डाणूचा अजिबात झालेला नाही आणि जेव्हापर्यंत लोकांना विकास दिसणार नाही तेव्हापर्यंत लोकं आता काय सहन करणार नाहीत. लोकांच्या सहनशीलता आता संपलेल्या दिसत आहे आणि लोकांना नवीन चेहरा पाहिजे म्हणून शिवसेनेने त्यांच्या आमच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि रवींद्र पाटील साहेबांनी असा विचार केला की नवीन चेहरा देऊ आणि डाणूचा विकास करूया, डाणूचा नक्षा बदलूया. यासाठी आम्ही आता आलो आहोत आणि आम्ही काय सांगाल तुम्ही डाणूचा नगर परिषद कार्यक्षेत्रावर तुम्ही काय करणार आहात जर सत्ता आली? आम्ही आले तर एक तर लोकांसाठी जे आता रस्त्याचं हे प्रॉब्लेम आहे, रस्त्याचे त्रास आहेत आणि नंतर शिक्षणाच्या आता घरपट्टी आणि पाणीपट्टी जे घेतात त्याचे दर आणि सगळ्या बरोबर नाही आहे. शिक्षण कर घेतात म्युन्सिपॅलिटीच्या कुठल्याही एक नगरपालिकेची कुठलाही शाळा नाही आहे, इथे हॉस्पिटल काही नाही आहे म्हणजे रुग्णालय नाही आहेत नगरपालिकेच्या, नगरपालिकेने कुठल्याही सुविधा काही दिलेल्या नाही आहे म्हणून आम्हाला आणि आज 25 वर्षात 24 तास लाईट देऊ शकल्या नाही आहे, 24 तास पाणी देऊ शकल्या नाही आहे नगरपालिकेने. नगरपालिका कुठलाही विकास झालेला नाही आहे, फक्त भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार आता बंद झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही आहेत की आता 14 तारखेनंतर इथं भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही आहे, हे आमचे संकल्प आहे आणि त्यासाठी आम्ही उभं राहिले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपल्यासोबत राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण नेमकं जाणून घ्या काय आहे नेमकं डहाणू नगर परिषद म्हणा किंवा इतर भागाला काय सांगायचं? डहाणू नगर परिषदेमध्ये रस्ते, गटार आणि पाणी म्हणजे ज्या नेहमीच्या लागणाऱ्या बाबी त्या अतिशय त्याची कमतरता आहे. मुख्य जे पाणी लागतं ते सर्व ठिकाणी समानतेने पुरवलं जात नाही. जेव्हा हे जे मीटर सध्या बसलं आहे ते मीटर ह्याच्यासाठीच बसलं की ते सगळ्यांना समान पाणी पुरवठा आणि समान दाबाने बसेल, पण त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही इतर बाबी आहेत म्हणजे टाक्या, मोठे पाईपलाईन, वाढीव जलशुद्धीकरण केंद्र ह्याचे अजून पैसे खर्च झाले तरी ते पूर्णत्वाला गेलं नाही. आता ह्याबाबत असं म्हणता येईल की सध्या डहाणू नगर परिषद जे पाणी पुरवत आहे त्यांनी ते टप्प्याची आकारणी केलेली आहे. जर तुम्ही महिन्याला 10,000 लिटर पाणी वापरलं तर तुम्हाला 100 रुपये, मग तुम्ही त्याच्यापेक्षा कितीही कमी वापरा त्यात तुम्हाला सूट नाही. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त गरीब माणूसच मरतो. दुसरं असं की जे मीटर बसवलं आहे त्या मीटरमध्ये जे ह्याच्या ठरावात किंवा त्याला नेमून दिलेलं होतं की हे ISI मार्कचं हवं, त्याच्यावर ISI मार्क कुठेच नाही. बाजार जी किंमत नगरपालिकेने दिली तीसुद्धा बाजारभावापेक्षा जास्ती दिलेली आहे. कायदा असं म्हणतो की जेव्हा बाजारभाव आणि DSR म्हणजे सरकारने ठरवलेला रेट ह्याच्यामध्ये 10-20% फरक असेल तर ते चालतं, पण ह्या खूपशा बाबतीत आहेत. जसं पाण्याचं मीटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा बाहेर हेच मीटर 1200-1300 मीटर नगरपालिकेने त्याचे 3100 रुपये घेतलेले आहेत. तसंच LED लाईटचं पण आहे, LED लाईटमध्ये सुद्धा त्या जेव्हा ती मंजूर झाली योजना आणि तेव्हा ते तांत्रिक मंजुरी मिळाली ते 14-15 साल होते, परंतु त्याने DSR घेतला 13-14 साल तो तेव्हा अतिशय जास्ती होता. नंतर ज्या 14-15 जो रेट आला तो हळूहळू जेव्हा ह्याचं जेव्हा LED सगळीकडेच वापरणं सुरू झालं तेव्हा तो रेट कमी कमी होत गेला आणि शेवटी तो रेट बाजारभावात 900 आहे आणि ह्यांनी 13-14 9,000 रुपये किंवा असा काहीतरी तो रेट लावलेला. ह्या असा सर्वच ठिकाणी सर्व दूर भ्रष्टाचार भयानक झाला. काय सांगा? पर्यावरणाबाबत बोलायचं झालं तर डहाणू हे अतिशय संवेदनाक्षम क्षेत्र म्हणून घोषित आहे आणि त्याचं कारण मुख्यतः काय आहे की डहाणूच्या पर्यावरणामध्ये जे काही आहे त्यामध्ये मँग्रोव्ज किंवा तिवराची झाडं आहेत, खाजणं आहेत, नद्या आहेत, समुद्र आहे, खाडी आहे, तर याच्यातच या लोकांचं जे इथल्या स्थानिकांचं अन्न आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत अगदी योग्य प्रमाणात त्यांनी सांगितलेलं आहे की डहाणू हे फूड बाउल आहे आणि त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं जे आहे या म्हणण्याला काळीमा फासणाऱ्या गोष्टी या पर्यावरणात आता घडत आहेत. आणि मुख्यतः काय आहे की या पर्यावरणात डहाणूची जी नदी आहे कंकराणी तिचं एक महत्त्वाचं अशी भूमिका या पर्यावरणात आहे, जशी काही खाजणांची आहे, तिवऱ्यांची आहे,
तर या नदीमध्ये काय झालं आहे की या नदीला आम्ही नदी म्हणतो, सगळे नदी म्हणतात, परंतु कागदोपत्री याला ओहोळ ओढा म्हटलं आणि त्या ओहोळ ओढ्याच्या हिशोबाने 9 मीटर सोडून असं ते म्हणतात, पण तेही सोडलेलं नाही, बांधकामाला परवानग्या दिल्या गेल्या, नदी पात्र अरुंद झालं आणि ते अरुंद झाल्यामुळे काय झालं की ज्या वेळेला पूर्वेकडनं खूप जोरात पाण्याचा लोंढा येतो, जेव्हा पावसाळ्यात मध्ये ढगफुटी झाली वगैरे, विशेषतः काय होतं की ज्या वेळेला असं होतं की ढगफुटी झाली तर एक लक्षात घ्यायचं आपण की 91 मीटर उंचीवरचे डोंगरातलं पाणी एकदम 0 मीटर डहाणूला 12-15 किलोमीटर या अंतरात जेव्हा येतं तेव्हा इतक्या जोरात येतं ते की त्याच्या मार्गात काही आलं तरी ते ठेवणार नाही आणि अशा परिस्थितीत त्याचा मार्ग जर अरुंद केला गेला तर तो अरुंद केला गेलेला मार्ग जो आहे तो सोडून ते दुसऱ्या मार्गाने जाणार ना, आणि इराणी रोडच्या सोसायट्यामधनं ते जाताना नुकसान करतं आणि दिवसेंदिवस नदीपात्रातली बांधकामं वाढतच चालली आहेत, एकाने केलं तरी सवय पडल्यासारखी दुसरे पण करत आहेत आणि या हिशोबाने काय आहे की हे थांबवणं गरजेचं आहे. या पाण्याची जी काही ही काही नदी आहे या नदीला नदी म्हणून दर्जा जो आहे तो नोटिफाईड आहे आणि असं असतानासुद्धा म्हणजे हे नोटिफाईड असतानासुद्धा म्हणजे आपल्या जे काही विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये पण नदी म्हणलेलं आहे, फक्त यांच्या परवानग्या देतानाच ते ओहोळ किंवा ओढा म्हणतात. तर अशा तऱ्हेने पर्यावरणाचं नुकसान खूप चालवलेलं आहे, त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे थांबवलं गेलंच पाहिजे कारण स्थानिकांचं अन्न त्याच्यात आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. नक्कीच आपण पाहू शकता की पर्यावरण समीक्षक होते, सामाजिक कार्यकर्ते होते, आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झाला नाही अशा प्रकारचा जो आहे सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण समीक्षक यांच्याकडून बोललं जात आहे. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर अनधिकृत बांधकामं म्हणा किंवा नद्या नाला म्हणा याच्यामध्येही काही बिल्डर लॉबींनी याच्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि विकसित मुद्दा जर पाहायला गेलं